एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू, दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू, बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्यांची, अस सासर नको गो बाई नाव नुसत मोठ, नाव नुसत मोठ जाच लक्षण बारी कोट, पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार, तीन दगडांची चून फुंकने निखारी मुठभर जोंधळात सुख माझे सारे, पण तिघी एवढं करतोय पण भाऊ विजयला आपल्या तिघींचे भाऊ काही येत नाहीत, वसंत आहे म्हणताला बहीण नाही आणि आपल्या तिन्ही मुलींना भाऊ नाही, असं द्या आई, पण आता आपल्याला जावंही येत ना, आई काय कमाल आहे बघा, आपल्या दोन्ही जावयांना सुद्धा बहिणी नाही आहेत, आपण एक काम करूया का, आपण ना या वर्षी जावई बीस करूया। अरे वा, आज आमच्या धाकल्या बाई साहेब बऱ्याच खुश दिसत आहेत, मी खरंच खूप आनंदात आहे आई, रानडे काकूंना ऍडव्हान्स परत केला मी लाडवांचा आज, हे वाण्याचं बिल सुद्धा चुकत करून आले मी, आणि तरी सुद्धा 5,000 रुपये शिल्लक आहेत, हो मग आता काय करायचं, त्याच नवीन बिझनेस सुरू करतेस का काय, अहो नाही आई, मी काय ठरवलंय सांगू, भाऊजींसाठी आणि वहिनींसाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे, ते दोघ नसते तर मोडून पडले असते मी, वहिनी काय गिफ्ट घेऊ मी तुमच्यासाठी, अंजली, ए अंजली काय कसला विचार करतेस, काय झालं आई, काय म्हणालात, घ्या एवढं कीर्तन ऐकल्यावर विचारते रामाची सीता कोण, नाहीतर काय कसला एवढा विचार करताय तुम्ही, अगं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ललिताताई आणि वच्छी अत्त्या एकमेकींशी कशा बोलत होत्या, म्हणजे त्या टोमणे मारत होत्या भांडत होत्या की आणखी काही काही कळलंच नाही, मलाही थोडं विचित्र वाटलं म्हणा, पण दिवाळीच्या गडबडीत मी पण विसरून गेले, मला थोडं डिस्टर्ब व्हायला झालंय त्या दिवसापासून, नाही हो वहिनी अहो तुम्ही का टेन्शन घेताय, आणि मला वाटतं ना त्या दोघी एकमेकींची थट्टाच करत होत्या, हो नात्यात आहेत त्या एकमेकींच्या, तसं असेल तर ठीकच आहे पण तरी हुरहुर लागून राहिली जीवाला, जाऊ दे ग तू मनाला लावून घेऊ नकोस, चल आठवा बघू नील आणि स्वानंद येत असतील, चल हो अहो हसताय काय तुम्ही, अगं हसू नको तर काय करू, तुला भ्रम झालाय, तसं असेल तर छानच आहे पण ना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वच्छी अत्ते आणि आई मधलं बोलणं ऐकलं मला ना थोडं विचित्रच वाटलं, तुला उगाच तसं वाटतंय, अगं दोघी तिखट आहे आपला एक शब्द खाली पडू देत नाही, पण खरं तर आईला खूप वाटतं वच्छी मावशीबद्दल, नाही तसं असेल तर चांगलंच आहे पण पाडव्याच्या दिवशी तुम्ही त्यांना साडी दिलीत आणि ती माझ्या पसंतीची आहे हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता आला, अगं नाही ती गोंधळून गेली होती, आपल्यात काय बेट लागलीये, साडी माझ्या पसंतीची नाहीये, मजरी तिनं जर ती घेतली तर मग मला कसं वाटेल हा विचार करून ती जरा चक्रावली होती, राग नक्की, अगं 100% आईला मी खूप चांगलं ओळखतो, मी समोर असतो ना की आई रागवू शकत नाही, ती वेगळीच आहे, बेस्ट मॉम इन द वर्ल्ड, मग मला उगाच असं वाटलं असेल की त्या रागवल्या, ऍक्च्युली आमचं लाईफस्टाईल थोडं वेगळं आहे ना जे त्यांना आवडत नाही, मला ना सतत असं वाटतं त्यांच्या मनात ना काहीतरी वेगळं चाललंय, असं काही नाहीये,
आई मनात काहीच ठेवत नाही, जे आहे ते स्पष्टपणे बोलून टाकते. शी स्ट्रेट फॉरवर्ड. भावना त्यामुळे कधी कधी चिंता वाटते तिची. पण तरी मला असं वाटतं मी पसंत केलेली साडी त्या नाही नेसणार. ती साडी मी आणली आहे त्यामुळे आई नेसणार. नाही नेसणार. लागली बेट. बेट डन. बेट लावूया. नाही नेसणार. ते आई साडी नेसणार आणि पैजमीन जिंकणार. मग तू काय देशील? असं होणारच नाहीये. पैज मी जिंकणार आहे त्यामुळे मी जे मागेन ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. ओ डन. पण जर पैज मी जिंकलो तर मी जे मागेन ते तुला द्यावं लागणार आहे. बापरे. सो तयार राहा, काहीतरी सॉलिड मागणार आहे मी, कारण पैज मीच जिंकणार आहे. बापरे, किती विश्वास आहे एका माणसाचा स्वतःवर. स्वतःवर नाही, माझ्या आईवर. लोकांचा देवावर असतो, माझा माझ्या आईवर आहे. काय बघत काय बसले साडीकडे? चल लवकर तयार हो. मेले तरी ही साडी नेसणार नाही मी. का? वर्षात न एकदा माझा मुलगा माझ्यासाठी त्याच्या आवडीची साडी आणायचा. त्यात सुद्धा ना खूप असले स्वानंदिनी. मला कळत नाहीये तुम्हा बायकांच. इथे घराला आग लागलीये, घरातला सगळा माल जळून खाक व्हायची वेळ आली आहे, आणि तुम्हाला काळजी कसली कौलावरच्या भोपळ्याच्या वेलीची? का काय केलं मी? स्वानंदीच्या नावाने खडे फोडू नकोस. आता आपल्याला स्वानंदीची पूजा आणि तिच्या बापाची आरती करावी लागणार आहे. का आता काय झालंय? मग आजपासून फोन लावतोय बिल्डरला. दिवाळीसाठी म्हणून गावाला गेलाय, त्याचा फोनच लागत नाहीये. इकडे क्षीरसागर वेताळासारखा मानगुटीवर येऊन बसलाय. 8 दिवसात जर तो बिल्डर गावाहून आला नाही ना, तर तो क्षीरसागर मुंडी पिरगळेल आपली. आणि त्यावेळेला स्वानंदीचा बापच आपल्याला वाचवू शकतो. काही वाचवणार नाहीत ते आपल्याला. उलट छापा घालतील आपल्या घरावर. प्रामाणिकपणाचा किडा चावला ना त्यांना. अशा माणसांना दुनियादारीचे नियम अजिबात कळत नाहीत. वच्ची मावशींचं पाप आहे. त्यांनी खोटं सांगितलंय आपल्याला देशपांड्यांबद्दल. मान्य, वच्ची मावशींनी खोटं सांगितलं आपल्याला. आता काय करायचं आपण? अजिबात अपेक्षा ठेवू नका देशपांड्यांकडनं. ते कुठलीही साथ देणार नाहीयेत आपल्याला. ते मला कळतंय, पण एक गोष्ट तुला कळत नाहीये. काय? जो आधी तक्रार करतो ना तोच निरपराध मानला जातो. कायदाही त्याला साथ देतो. ह्याने जरी तक्रार केली असली तरी हाच गुन्हेगार आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणजे काय? आपण वसंतरावांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही आमचे नातेवाईक आहात म्हणून एक क्षीरसागर आम्हाला त्रास देत आहेत. काय कशी वाटते? चाल. वा, फारच छान. पण हे आधी का नाही लक्षात आलं? ते दागिने तरी वाचले असते. सुरेख हार होता तो. अग, ही चाल जर यशस्वी झाली ना तर तसले 10 हार करून घालेन मी तुला. पटलं मला तुमचं म्हणणं. आता काय करायचं? हा, स्वानंदीच्या पसंतीची ही साडी नेस आणि देशपांड्यांच्या घरी चल. त्यांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा देऊ. काल कुचकटपणा केलास ना स्वानंदी समोर, तो तिच्याही लक्षात आला असणार. वसंतरावांचीच मुलगी आहे ती. तिला समजवीन मी. माझ्या स्वार्थासाठी मी काहीही करू शकते. पण क्षीरसागरांकडनं आपण डोनेशनचे पैसे घेतलेत हे त्यांना समजले तर, आणि त्याची शहानिशा करायची त्यांनी ठरवली तर? हा हा, त्याची तू अजिबात काळजी करू नकोस. त्याच्यासाठी एक आयडिया आहे माझ्या डोक्यात. कुठले? आपण त्यांना असं सांगायचं. वा 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 वा, मानलं मी तुम्हाला. अर्थात त्यासाठी तुलाही एक काम करावं लागणार. काय? सगळं झालं ना रे भरून. आता ह्या शंकरपळे भरून टाक, म्हणजे झालं आपलं काम. हे सगळं कोणासाठी भरते आत्ता? अरे वस्तीतल्या गरीब मुलांसाठी रे. मी चाळीतल्या लोकांना ना लाडू आणले होते वाटायला, तर त्याच्या 5 पट फराळ मला परत आला. आता एवढा फराळ मी एकटी कुठे खाणार? म्हटलं गरीबाच्या तोंडी लागू दे ना. मग पुण्य मिळेल ना तुला?
माहित नाही बा, पण समाधान मिळेल, दुवा मिळेल, त्याला पुण्य म्हणत असतील तर म्हणून बापडे. पण तू बरं झालं नंद्या, इथे आला शहाण्यासारखं. बाबा मला एवढं नसतं एकटीला झेपलं करणं. माझ्या डेंजर मॅनला सांगू नको हा, नाहीतर अभ्यास सोडून भलती काम करतोय म्हणून मारेल तो मला. असं म्हणू नये रे, तुझ्या भल्यासाठीच रागवतात ना ते तुला. रागवते तर तू पण माझ्यावर, पण बाबा जास्त रागवतात. नंद्या, आई वडिलांना असं म्हणू नये बाळा. आपल्या सगळ्या इच्छा मारून ते आपल्या मुलांसाठी सगळं करत असतात. स्वतः उपाशी राहतात पण मुलांना पोटभर खाऊ घालतात. त्यांच्यावर प्रेम करावं रे बाळा, त्यांची काळजी करावी. असं वेड्यासारखं वागू नये. तू किती चांगली आहे स्वच्छ आहेत त्या. तुझ्याबद्दल सगळे लोक चांगले बोलतात. मग ती मोठ्या गाडीतली ललिताबाई तुझ्याशी का भांडते? जाऊ दे, आपण लक्ष देऊ नये त्याच्याकडे. तुला राग नाही आला तिचा? तुला एक सांगू, सोप्प करून सांगते. साप डसतो की नाही आपल्याला? हो, मला सापाची खूप भीती वाटते. मला पण फार भीती वाटते बाई सापाची. पण चिमण्या त्या आपल्या दारात येतात दाणे टिपायला, त्या डसतात का रे आपल्याला? चिमण्या कशा आपल्याला डसतील? बरोबर, कसं बोललास तू. चिमण्यांना डसायला सांगितलं तरी त्या डसणार नाहीत, कारण त्यांना डसणं येतच नाही मुळी. माणसाच्या स्वभावाचं तसंच असतं रे. ललिताचा स्वभाव रागवणारा आहे, चिडणारा आहे, तिचा स्वभाव. माझं तसं नाही, मी ठरवलं तरी तसं करू शकणार नाही. कळलं? मला आता कळलं की तू आहेस चिमणी, ललिताबाई आहे साप. असं बोलू नये आपण, गप्प बस. बरं चल, तू येतोस ना माझ्यासोबत फराळ वाटायला? तू चल बाबा, आणि तूच वाट तुझ्या हाताने. आज मी तुझी असिस्टंट. ललिता बघ, या लोकांचा आनंद हा माझा खरा दागिना. तुझ्यासारखी खोट्या सोन्याच्या दागिन्यांची हौस नाही आहे मला. मी माणसांसाठी जीव टाकते ग, तू तू सोन्यासाठी सोन्यासारख्या माणसांचा जीव काढ. मी मी माफी मागायची वच्ची मावशींची? अजिबात नाही. मी ह्या गोष्टीला तयार होणे असं वाटलंच कसं तुम्हाला? कारण आता आपली ती गरज आहे ललिता. मला त्या बाईची गरज कधीही पडणार नाही. ललिता तू चिडलीस ना की अजिबात विचार करत नाहीस? त्या दिवशी किती बोललीस वच्ची मावशींना? त्या नाही बोलल्या मला, अडून अडून सारख्या टोमणे मारत होत्या. शिवाय 50 किलो लाडू गळ्यात मारले ना ते वेगळेच. एक एक पैसा महत्वाचा असताना 15,000 काढून द्यायला लागले त्यांना. द्यायला लागले ना, आणि तरी मला सांगताय माफी मागून तिची? अगं आता आपण काहीच करू शकत नाही. त्या स्वानंतीचा बाप इन्कम टॅक्स मध्ये आहे, आपण पुरते अडकलोय. आणि तरीही तिची माफी मागायची? तिच्यामुळे सापडलो ना अडचणीत आपण. अगं त्यातनं सुटका करून घेण्यासाठीच मागायची माफी. त्या दिवशी जे काही घडलं ना ते आता निस्तरायला पाहिजे ललिता. हे जरा अति होतंय तुमचं. 8 दिवसांनी क्षीरसागर येतील तेव्हा काय होईल याचा विचार कर. मी वच्ची मावशींची माफी मागावी म्हणून घाबरवते ना तुम्ही मला? मी घाबरवतोय तुला? नाहीतर काय? लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काय झालं आठवतंय ना तुला? तुमच्या गळ्यात जो हार आहे ना तो माझ्या बायकोचा आहे. कुणाला विचारून घातला तो हार? काढा. तो क्षीरसागर पुन्हा दारातून उभा राहील, त्याच्या बरोबर तो हरिराम असेल. तो आणखी काही गुंड आणू शकतो. घरात तमाशे होतील, इंद्रनीलला सगळं कळेल. अब्रुत जाईलच आपली, पण आपली नातीही उद्ध्वस्त होतील. ते तमाशे बाहेर पडले तर देशपांड्यांशी जुळलेली सोयरी काही तुटेल. इंद्रनील तुझ्यापासून दूर जाईल. त्याचं स्वानंदीशी लग्न नाही झालं ना तर त्याच्या लग्नानंतर आपल्याला मिळणारा इस्टेटीचा वाटा विसरावा लागेल, कारण इंद्रनील काही लगेच पुन्हा लग्नाला तयार होणार नाही. काय पडतोय काही उजेड? हो
अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी अवस्था केली वच्ची मावशीने आपली. म्हणून आता आपल्याला तिलाच बाबा पुता करावं लागेल. चला जाऊ आता वच्चीकडे. आहो सकाळपासून काम करताय, थोडं खाऊन घ्या. मला बोलायचंय तुमच्याशी. एक मिनिट हा. मला ललिताबाईंविषयी बोलायचंय. काय झालं? अहो त्यांचा काही अंदाजच येत नाही हो. कधी कधी वाटत या किती छान आहेत आणि कधी वाटत की यांना हे नातच पसंत नाहीये. म्हणजे? म्हणजे आम्ही लाडू वळायला बसलो होतो की नाही तेव्हा त्या आल्या होत्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही नव्हता. त्या वच्छयतींशी बोलत होत्या तर त्या त्यांची गंमत करतायत की त्यांना टोमणे मारतायत काही कळतच नव्हतं. मला खूप विचित्र वाटलंय. आईशी बोललीस तू हे? हो पण त्यांना पण काही अंदाज येत नाहीये. काहीतरी गडबड आहे हो. हॅलो. हा देसाई बोला. बर. पण ते हेच जहागीरदार आहेत का? बर. हो पत्ता बरोबर आहे. ठीक आहे तुम्ही बाकीचे डिटेल्स काढा मग बघूयात. हो माझी परवानगी आहे. हो अवघड जागत दुखणं होऊन बसलंय. काय झालं? तुमच्या ऑफिसच्या फोनवर जहागीरदारांचं नाव कसं? म्हणजे आपलेच जहागीरदार आहेत ना? हो तेच कन्फर्म केलं आता. त्या क्षीरसागरच्या घरावर आम्ही रेट टाकली होती ना त्याच्या फर्मनी जहागीरदारांच्या आश्रमाला लाखो रुपयाच्या देणग्या दिल्या आहेत. अरे देवा. अरे देवा म्हणून डोकं धरायची काही गरज नाही आहे पण चौकशी करायला लागेलच ना. मी आश्रमाचे बँक डिटेल्स मागवलेले आहेत. मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे का तेही बघायला लागेल. ते काय असत? तसं कळणार नाही तुला. अगं म्हणजे काळा पैसा पांढरा करून देणाऱ्या काही संस्था असतात. त्या कमिशन घेतात, खोट्या पावत्या वगैरे देतात आणि पैसे त्या संस्थांपर्यंत पोहोचतच नाहीत. जाऊ दे तू लक्ष घालू नकोस यात. आधी सुद्धा मला काही गोष्टी खटकल्या होत्या पण. अहो पण ते व्याही आहेत आपले. ते काय मला कळत नाही का? अंजली इन्क्वायरीच्या आधी मी माधवरावांशी बोलू का? नाही 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 नको. ते बरोबर नाही दिसणार आणि आजवर मी हे असलं कधी वागलो नाही आहे. यापुढेही नको. मी असं करतो वच्छे अत्त्यांशी बोलतो, त्यांच्याकडून काही माहिती मिळते का बघतो. जे काही करायचं ते जपून करा बाई. तू काळजी नको करूस. खाऊन घ्या ना. काय सांगू तुम्हाला, वस्तीतली मुलं खूप खुश झाली हो दिवाळीचा फराळ खाऊन. नंद्या तर नाचायलाच लागलं त्यांच्यासोबत. काय ग बाई, आपल्याला असं वाटत की आपणच दुःखात आहोत पण नाही. लोक एवढ्या वाईट स्थितीत जगतात, डोक्यावर छप्पर सुद्धा नसतो त्यांच्या. अशा लोकांकडे पाहिलं ना की वाटत आपण खूप सुखात आहोत. त्यांना पाहिलं ना की देवाचे आभार मानावेसे वाटतात. तुम्ही बरे झालात ना,
आपण जाऊ तिकडे त्या लोकांना. तुम्हाला टीव्ही लावून देऊ का मी? टीव्ही लावून देते. अगवे काय झालं आता? काय चुकलं माझं? असं नका म्हणू वच्ची मावशी. नाही म्हणजे एवढी मऊ कशी काय बोलतेस तू माझ्याशी? हो अशीच आहे ही. आधी काहीही बोलते, डोकं फिरून घेते आणि मग बिचारीला वाईट वाटत. मला म्हणाली लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देशपांड्यांच्या घरी वच्ची मावशींबरोबर खूप वाईट वागले. मला म्हणाली घेऊन चला त्यांच्याकडे, त्यांची माफी मागितल्याशिवाय चैन नाही पडणार मला म्हणाली. म्हणून आलो. त्यात काय सवय झाली मला. तू कुठे धड वागतेस माझ्याशी? वाघिणीवर प्रेम केलं की नख लागणारच ना वच्ची मावशी. वच्ची मावशी माफ करा मला, मी पुन्हा कधीही चुकीचं नाही बघणार तुमच्याशी. तुमचा अपमान होईल असं नाही बोलणार मी तुम्हाला. आपण मी मुद्दामून नाहीच असं बोलत, माझा स्वभावच आहे तसा सडेतोड. खरंच माफ करा मला. काय बाई हे अघटित, रावणाच्या तोंडात रामनाम.